अक्कल आहे का सरकारला? उपाशी मराय लोक इथे पैदल चालू चालू किती दिवस आपण चालू लागले? आज 8 दिवस झाले चालू सर. बरं काही कारवाई केली नाही का? कारवाई करून किती परेशान झाले, डोक्यात केस चालले सगळे अंगाचे डोसक्याचे. मग चालू चालू सर लहान लेकर किती परेशान झालेले आहे तिथे. दाखवा जरा साहेबाला द्या सरकारला, कळेल सरकारला. कामासाठी गेलो का? कामासाठी गेले. उपाशी एक महिन्यापासून उपाशी इथे. काय खायला आणलं नाही, घरात बसून राहा म्हणते का? दीड महिन्यापासून घरी बसून आहे तशी. जेव्हा येथील व्यवस्था काही व्यवस्था करीत नाही तेव्हा भाकरीसाठी रानावर गेलेल्या या मजुरांची ही अवस्था होणे साहजिकच आहे. महामारीच्या धास्तीने महानगरातून आपल्या गावी कूच करण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो लोक आज रस्त्यावर पायपीट करीत आहेत. पायाला फोड येईपर्यंत चालत आहेत. डोक्यावर ओझं आहे, काखेत बाळ आहे. लखलखत्या सूर्यनारायणाच्या झळा सोसत लोक तरीही चालत आहेत. घाट माथ्यावरून रात्री बिरात्री केलेल्या शेकडो किलोमीटरच्या पायपीटीनंतर गावात आता 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केलंय. पाथरा वत्स गुलमला ही आपली संस्कृती आपला वसा. कामासाठी गेलेला होतो पुण्याला. 3 महिने झालेले होते पुण्याला जाऊन सण्या. तर त्याच्यामध्ये 1.5 ते 2 महिने अडकल्यानंतर जेवढे पैसे होते तेवढे तर खर्च झाले तिथं राहण्यात. तिथं रूम भाडं देण्याची व्यवस्था नव्हती, काही व्यवस्था नव्हती. तिथं कुठली मदत नव्हती आली. कसा बसा प्रवास चालू केला त्याच्यामध्ये अनेक अडथळे आले आम्हाला येण्यासाठी, भरपूर अडथळे आले. कसं तरी पुण्याहून वाशिमपर्यंत कसे आले? पुण्याहून वाशिमपर्यंत कसे बसे म्हणजे बरंच अडथळे आलेले आहे. पाय नाही आलो तर बाईकनं आलो होतं मोटरसायकलनी. पण माझ्याकडे वैद्यकीय सर्टिफिकेट होतं माझ्याकडे येण्यासाठी. चेकअप केलेलं होतं आम्ही. कसं तरी गावापर्यंत पोहोचलो. आता इथं व्यवस्था केलेली आहे जिल्हा परिषदमध्ये, ग्रामपंचायतनी राहण्याची पाण्याची अशी व्यवस्था झालेली आहे आमची इथं. गावामध्ये नातेवाईक तसे लगट नातेवाईक तर नाही आहेत, पण सोयरे थोडेफार आपत सख्य आहेत. कारण की मी अनाथ असल्यामुळं माझे सख्य तर नाहीत थोडेफार, पण नातलग आहेत गावातनी. तर कोणी कोणी डबा पोचतं आहे आणून देतं खाण्यासाठी. जिल्हा परिषद वगैरेने दिलं त्याचं राशन वगैरे आम्हाला. अपेक्षा काय शासनाकडे? शासनाकडं अपेक्षा तर तशी काही नाहीच आहे आमच्याकडे. कारण की आत्तापर्यंत शासनानं कुठलीच मदत नाही पाठवली आणि खालपर्यंत गरिबापर्यंत पोहोचलीच नाही आहे. ती गरीबाकडं किंवा शासनाची मदत आहे किंवा नाही हे तर काय मला माहिती नाही. शासनाने होम क्वारंटाईन आणि इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन असे 2 क्वारंटाईनचे भाग केलेले आहेत. होम क्वारंटाईनमध्ये एखादी व्यक्ती जर एकटीच असेल तर ती घरात राहू शकते. आणि इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये अशा शाळावर किंवा शेतावर जाऊन अशा विलगीकरण कक्षात त्या व्यक्तीला ठेवता येतं. परंतु प्रश्न इथं असा आहे की मुंबईला 2 महिन्यापासून त्यांच्या हाताला काम नव्हतं आणि आता ते गावात दाखल झालेले आहेत. अशा व्यक्तींनी गावात ते दाखल झालेले आहेत. शासनाने कुठलाही असा फंड या व्यक्तींसाठी दिलेला नाही जेणेकरून यांना 2 वेळेच्या अन्नाची व्यवस्था करण्यात येईल. शासन विविध फंडाच्या माध्यमातून इमर्जन्सी फंड पब्लिककडून मागत आहे. मग तो CM रिलीफ फंड असेल किंवा मग PM केअरचा तो निधी असेल. परंतु ज्यावेळेस असे गोरगरीब जनता आपल्या गावामध्ये येतात त्यांच्यासाठी असा इमर्जन्सी फंड शासनाकडे नाही आहे. आज सकाळी आम्ही वत्स गुलमलाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी सरळ उत्तर दिलं की तसा प्रकारची व्यवस्था नाही आहे. या लोकांनी मिळेल त्या वाहनाने जमेल तसं पैदल घाटमाथ्यावरून रात्री बिरात्री आपलं गाव गाठण्याचा प्रयत्न केला आणि गावात आल्यावर ते हतबल आहेत. ज्यांच्या कुणाचे नातेवाईक आहेत, लगतचं कोणी आहे ते त्यांना मदत करत आहेत. परंतु ही मदत जी आहे एक तात्पुरत्या स्वरूपात म्हणता येईल. शासनाने तशी काही तजवीज केली नाही. अधिक माहितीसाठी आज आपण आहोत पारडी आसरा या गावामध्ये. 7 ते 8 कुटुंब इथं मुंबई पुण्याहून दाखल झालेले आहेत. कालाबाट साहेब, शासनाने अशी काही व्यवस्था केली नाही का 2 वेळेच्या जेवणाची वगैरे? शासनानं तर अशी व्यवस्था काही केलेली नाही आहे. परंतु आम्ही आमच्या गावात स्वतः गावकऱ्याच्या वतीनं आम्ही सर्व व्यवस्था आलेल्या मुंबईवरून बाहेरून सर्व उपनगरातून जेवढे काही लोक आलेले आहेत आता आम्ही या जिल्हा परिषदेला ठेवलेले आहेत त्यांची पूर्णपणे चांगल्या प्रकारे व्यवस्था घेणं चालू आहे. आणि इथून पुढे आणखी बरेच काही लोक येणार आहेत असा निरोप लागलेला आहे आम्हाला. तर त्याची आम्ही चांगल्या प्रकारे व्यवस्था घेऊ
आणि लहान मुलगी आहे 1000 ची. वैयक्तिक पातळीवर की असे ग्रामस्तरावर? नाही, वैयक्तिक पातळीवरती चालू आहे. ग्रामपंचायत मार्फत कोणती हे नाही किंवा असं काही नाही. नाही, त्यांना आम्ही दाळ तांदूळ गहू सगळी व्यवस्था केलेली दिलेले आणि आणखी काही कमी पडत आम्ही देऊ गावकऱ्याच्या वतीनं. धन्यवाद सर. तर हे होते या गावचे एक सरपंच वती अहमदस कलापाड. मित्रांनो, क्वारंटाईन म्हणजे पनिशमेंट किंवा शिक्षा नाही आहे. 14 दिवसाचा तो कालावधी आहे. तो कारावास देखील नाही आहे किंवा वनवास देखील नाही आहे 14 दिवसाचा. तर आपल्याला तो संसर्ग कदाचित झाला असेल किंबहुना, तर आपल्यापासून तो इतरांना होऊ नये म्हणून घ्यावयाची ती खबरदारी आहे. परंतु ही खबरदारी घेण्यासाठी अनेक नागरिक तयार आहेत. परंतु शासन इथे काय करतं? ठीक आहे, गाव जर गावच्या पातळीवर मदत करत असेल तर मग शासनाच्या त्या काही ज्या योजना असतात, शासनाने तर आपले लोक रात्री बेरात्री पायाला पुढे येईपर्यंत लोक चालत राहिले, तशी अद्यापपर्यंत अशी काही व्यवस्था चालू नाही केली. काल परवा ST महामंडळ सुरू केलं, त्याचंही भाडं आकारलं जात आहे. तर पहा, शासनाच्या वतीने अशा क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींसाठी हक्काचं जर 2 वेळचं जेवणाची व्यवस्था झाली तर या क्वारंटाईन केलेल्या लोकांचं मनोबल आणखी वाढेल. योजनालय स्वीकृती काँग्रेससह वत्सगुल्म लाईव्हसाठी राम धनकर, पारडी आसरा, वाशिम.